विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण ऑप्टिक्स 11वी सायन्समधलं जे ऑप्टिक्स हा टॉपिक आहे त्याच्यामध्ये स्नेल्स लॉ, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याचे कन्सेप्ट आपण शिकवलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी पाठवलेले पण आहेत. तर हा जो ऑप्टिक्स आहे त्याच्यावर नीटमध्ये न्यूमरिकल्स विचारले जातात. तर आज मी आपल्यासाठी एक असा न्यूमरिकल घेऊन येणार आहे की ज्याच्यामध्ये 9 MCQ असणार आहेत आणि बोर्डासाठीचे 2-2 मार्काचे 9 प्रश्न असणार आहेत. आता असा हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेणार आहोत. तो घेण्याआधी त्याच्यासाठी लागणारे फॉर्म्युले मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. पहिला फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम विथ रेस्पेक्ट टू एअर इज द रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, वी हॅव टू से दॅट एज अ रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रेस्पेक्ट टू मीडियम वन कॅन बी रिटन एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम वन दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम वन डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम टू. ऑल्सो द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट इज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅन बी गिवन एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर. अनदर वन इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट इज द रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम दॅट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम वन. युझिंग दीज फॉर्म्युलीज वी हॅव टू फाईंड द वन एक्झाम्पल कंटेनिंग 9 MCQs अँड 9 प्रॉब्लेम्स ऑफ 2 मार्क्स फॉर बोर्ड एज वेल एज अनदर 2 or 4 MCQs कंटेनिंग धीस न्यूमरिकल. हियर धीस न्यूमरिकल इज इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स of water, glass and a diamond, if the refractive index of water, glass, diamond are 1.33, 1.5 and 2.4 2 respectively. Find the velocities of light in water, glass and diamond. Full stop. Also find the refractive index of water with respect to glass, comma, refractive index of water with respect to diamond, comma, refractive index of glass with respect to water
कॉमा रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू डायमंड रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ डायमंड विथ रेस्पेक्ट टू ग्लास कॉमा रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ डायमंड विथ रेस्पेक्ट टू वॉटर. If the velocity of light in air is 3×10⁸ meter per second. Here this problem contains 9 problems of 2 marks asked in the board and 9 MCQs asked in the NEET, CET and JEE. For JEE and NEET they are asked for 4 marks and for CET asked for 1 marks. Also it contains another MCQs like which medium has a large velocity, which medium has a small velocity, which medium has a large refractive index, which medium has a small refractive index, what is the relation between velocities of light in glass, water and diamond, or what is the relation between refractive index of glass, water and diamond. These are the MCQs other than this. They are of 4, means 9 plus 4, that is 13 MCQs are present in this problem. Now we have to solve this problem. For that we have to consider here one by one. The given data for this key refractive index of water with respect to air, 1.33. गिवन डाटा प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे त्याला आपण गिवन डाटा असं म्हणतो. दुसरं काय आहे, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू एअर 1.5 आहे. तिसरं आपल्याला दिलेलं आहे रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ डायमंड विथ रेस्पेक्ट टू एअर 2.4 आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर आहे 3×10⁸ मीटर पर सेकंड. काढायला काय काय सांगितलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, वॉटर आणि डायमंड. दुसरं काय काढायला सांगितलं आहे, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ वॉटर विथ रेस्पेक्ट टू ग्लास, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ वॉटर विथ रेस्पेक्ट टू डायमंड, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर, refractive index of glass with respect to diamond, refractive index of diamond with respect to glass and refractive index of diamond with respect to water. Also the relation between mu w, mu g and mu d and relation between CW, CG and CD. पहा असा प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर ठेवत आहे की ज्याच्यामध्ये 12 ते 13 MCQ आहे, दोन दोन मार्काचे 9 बोर्डासाठी विचारले जाणारे प्रॉब्लेम आहेत आणि ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव इंडेक्सचा कन्सेप्ट क्लिअर करणारा असा हा प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर ठेवत आहे. हा आपला गिव्हन डाटा आहे.
आता या गिव्हन डाटावरून मी पहिला फॉर्म्युला वापरते आहे, इकडे नीट लक्ष द्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रेस्पेक्ट टू एअर बरोबर काय आहे? वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. या फॉर्म्युल्यावरून मला काय काढता येईल? वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर काढता येईल. वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आहे 3 × 10⁸ ही एअरची वेलॉसिटी आहे, डिवायडेड बाय 1.33 केलं आपण. लॉगच्या साह्यानं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर येत आहे 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंद. हा पहिला जो क्वेश्चन आपल्या प्रॉब्लेममध्ये विचारला होता तो आपण पूर्ण केलेला आहे. 2 काय आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू एअर आहे. काय येतं हे? वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू ग्लास येतं, पाणीट. म्हणून ग्लास, वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास बरोबर वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3 × 10⁸ डिवायडेड बाय 1.5 म्हणजे सी जी इज इक्वल टू 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा आपला 2 प्रॉब्लेम झाला. 3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रेस्पेक्ट टू एअर बरोबर वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड. Therefore, CD is equal to CA upon mu D. That is 3 × 10⁸ divided by 2.4. Therefore, CD is equal to 1.2. आपल्याला माहित आहे 24 × 24. शिल्लक राहिले 6, 24 × 2 = 48. 12 राहतात 20 म्हणजे 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद ही आपली वेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड आली. आता बघा बाळांनो, वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर माहीत झाली आपल्याला, वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास माहीत झाली, आणि वेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड पण माहीत झाली. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सी डब्ल्यू इज ग्रेटर दॅन सी जी इज ग्रेटर दॅन सी डी. किंवा आपण दुसऱ्या पण पद्धतीनं लिहू शकतो, सी डी लेस दॅन सी जी लेस दॅन सी डब्ल्यू. हे पण एम सी क्यू आहे, मी इथं त्याचं रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 4 बघतो आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रेस्पेक्ट टू ग्लास असं म्हटलं आहे. याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. रिलेटिव्ह कोण आहे? वॉटरच्या रिलेटिव्हमध्ये ग्लास आहे. दॅट इज इक्वल टू सी जी डिवायडेड बाय सी डब्ल्यू. म्हणजे काय हो? 2 × 10⁸ डिवायडेड बाय 2.25 × 10⁸. हे कॅन्सल झालं. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास बरोबर 200/225 म्हणजे 8/9 येत आहे, म्हणजे 0.88 हे आपलं आन्सर येतं. आपल्याला माहीत आहे की रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज आयदर ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन 1. आफ्टर दॅट वी हॅव टू सी द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 5 आपण बघूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रेस्पेक्ट टू डायमंड आपण बघतो आहे, म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. डायमंडमध्ये वेलॉसिटी आहे 1.25 × 10⁸ डिवायडेड बाय 2.25 × 10⁸. हे कॅन्सल होतं आहे. आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तेव्हा लक्षात येतं आपल्या की 125/225 म्हणजे 25 × 5 = 1625
नऊ, 0. काय येत आहे, 9 पाड्यामध्ये 45 आहे, 5 हे सुद्धा लेस दॅन 1 आहे. त्याच्यानंतर 6 आपण बघतो आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर म्हणजे काय, CW/Cg 2.25 × 10⁸ डिवायडेड बाय 2 × 10⁸. आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर हे आन्सर येत आहे 1.125 म्हणजे ग्रेटर दॅन 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर. 7 बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू डायमंड बरोबर CD/Cg 1.25 × 10⁸ डिवायडेड बाय 2 × 10⁸. हे 8, 10⁸ कॅन्सल झालं, आपलं आन्सर येत आहे 0.625 म्हणजे लेस दॅन 1 आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू डायमंड आला. आता 8 बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रेस्पेक्ट टू ग्लास आपल्याला करायचं आहे म्हणजे CG/Cd आलं. CG किती आहे, 2 × 10⁸ डिवायडेड बाय 1.25 × 10⁸. हे 10⁸ आहे, दोन्ही सारखं असल्यामुळं 200/125 म्हणजे 8/5 आलं आहे म्हणजे 1.6 हा काय आला आपला विथ रेस्पेक्ट टू ग्लास आला डायमंडचा म्हणजे दॅट इज ग्रेटर दॅन 1. त्याच्यानंतर 9 आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रेस्पेक्ट टू वॉटर म्हणजे CW/Cd 2.25 × 10⁸ डिवायडेड बाय 1.25 × 10⁸. हे पॉवर कॅन्सल होऊन जातो 10⁵. 225/125 आलं, मीन्स 9/5 दॅट इज इक्वल टू 1.8. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रेस्पेक्ट टू वॉटर हा 1.8 आला. तर अशा पद्धतीनं आपण रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढलेले आहेत, इट इज लेस दॅन 1 ऑर ग्रेटर दॅन 1 आलेले आहेत. आपल्या लक्षात आलं असेल याच्यावरून की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रेस्पेक्ट टू एअर जो आहे μW इज लेस दॅन μG इज लेस दॅन μD. अशा पद्धतीनं दिस इज द रिलेशन बिटवीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर ग्लास अँड डायमंड. असा हा जवळपास 12 MCQ असलेला आणि 2-2 मार्काचे 9 प्रॉब्लेम असलेला प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. हा प्रॉब्लेम जर तुम्ही 1, 2, 3 करून बघितलात तर एक तर आपले कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आपल्याला MCQ सोडवण्यासाठी खूप जास्तीची मदत होईल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.